त्या रात्रीचा वेळ होता। चंपकपूरच्या स्टेशनवर मृत्यूसारखी शांतता पसरली होती। त्या सुनसान रेल्वे स्टेशनवर ह्यावेळी फक्त 3 लोक उपस्थित होते, राहुल, अभिमन्यू आणि दिशा। त्या तिघांना ह्या रेल्वे स्टेशनवर कुणाची वाट बघत बघत खूप वेळ झाला होता। अभिमन्यू, मला असं वाटतंय की यावेळेस सुद्धा अंशुमनने आपल्या तिघांना वेढ्यात काढलंय। नाही राहुल, मला हे माहिती आहे की आयुष्मान दारू पिण्याच्या अधीन झालाय आणि तो नशेमध्ये कितीतरी वेळेस आपल्या दोघांना खोटं बोललाय, पण मला विश्वास आहे की तो आपल्या तिघांना एवढं मोठं खोटं नाही बोलू शकत। तू गोष्टीला समजत नाहीये अभिमन्यू, तो जरूर नशेमध्ये असणार आहे आणि नशेच्या हालतमध्ये त्याने तुला कॉल केला असेल आणि तू नेहमीसारखं त्याच्या गोष्टीवरती विश्वास ठेवला असेल। मूर्ख तर मी आणि दिशा आहे जे तुझ्या गोष्टीमध्ये आलोत। राहुलचं बोलणं ऐकून अभिमन्यू रागात येऊन बोलला। शेवटी तुला म्हणायचं काय राहुल, मी अंशुमनच्या बोलण्यामध्ये येऊन तुम्हाला दोघांना वेड्यात काढलंय। जरा तू स्वतःच बघ की ह्या स्टेशनवरती आपल्या तिघांशिवाय कोणीच दिसत नाहीये। असं वाटत आहे की जसं काही चिंपकपूरमध्ये माणसं राहतच नाहीत। प्लीज आता तुम्ही दोघं भांडण करायचं बंद करा। एकतर आधीच आम्ही ह्या सुनसान स्टेशनवर अडकलेलो आहोत, जिथे आपल्याला दूर दूर एक माणूस तर काय, एक कुत्रं पण भोगताना दिसत नाहीये। भांडण करण्यापेक्षा तुम्ही दोघे अंशुमनला कॉल का नाही करत? तुला काय वाटतं दिशा, मी का अंशुमनला कॉल नसेल केला? मागच्या 1 घंट्यापासून मी त्याचा फोन लगातार ट्राय करतोय, पण त्याचा फोन स्विच ऑफ येतोय। मी पण मागच्या 1 घंट्यापासून त्याचा फोन ट्राय करत आहे आणि त्याचा फोन बंदच येतोय। जे पण असो, आता सकाळ व्हायला फक्त काहीच वेळ उरला आहे आणि मी ही रात्र ह्या सुनसान थंड भरलेल्या स्टेशनवर तर अजिबात नाही काढू शकत। एकतर इथे एक वेगळाच धूप पसरलेला आहे। तेव्हा त्या तिघांना कुणाच्या तर चलण्याची आवाज ऐकू आली। समोर एक माणूस हातामध्ये लाल टेन पकडून त्या तिघांकडे चलत येत होता। काही वेळात तो माणूस त्या तिघांच्या जवळ येऊन उभा राहिला। तो एक म्हातारा माणूस होता, जो काळ्या रंगाची शॉल अंगावर पांघरून आला होता। दिशा त्या म्हाताऱ्या माणूसाला बघून घाबरली। ह्या म्हाताऱ्याच्या तोंडाकडे जरा नीट बघणार राहुल, असं वाटत आहे जसे का हा शमशान घाटच्या एका चितामधून डायरेक्ट उठून इथं आला आहे। हळू बोल दिशा, नाहीतर ते ऐकून घेतील। तो म्हातारा माणूस त्या तिघांना घुरून घुरून बघायला लागला। त्याने भारी आवाजामध्ये त्या तिघांकडे बघताना म्हणाला, इथल्या गल्लींमध्ये राक्षसी सावल्या फिरत असतात। हे काय बोलत आहेत तुम्ही बाबा, राक्षसी सावल्या? हे सगळं मूवीमध्ये चांगलं वाटतं। या गोष्टी काही मूवीमधल्या गोष्टी नाही आहेत बेटा, खरं आहे हे। काय तुम्ही ह्या रेल्वे स्टेशनच्या बाजूला मृत्यूसारखं सन्नाटा नाही बघितलं? काय इथे तुमच्या तिघांशिवाय इथे कोणी दिसतंय तुम्हाला? अरे बाबा, तुम्ही पण आमच्यासोबत उभे आहात, मग काय तुम्ही माणूस नाही आहेत? बाबा, आम्ही मुंबईमधून इथे आलेलो आहे। काय तुम्ही सांगू शकता की चिंपकपूरचा जुना फोर्ट इथून किती दूर आहे? म्हातारा कपकपाती आवाजात अभिमन्यूला बोलतो, त्या राक्षसी किल्ल्यामध्ये तुम्हाला एवढ्या रात्री काय काम आहे? काय तुम्हाला नाही माहिती की तिथला रस्ताच रहस्यांनी भरलेला पडलेला आहे आणि तो किल्ला नाही, तो मृत्यूचा किल्ला आहे। त्या किल्ल्याच्या आजूबाजूला दहशतीच्या सावल्या फिरत असतात, ते फक्त एक खंडर आहे। असं म्हणतात की तिथं लोक रहस्यमयी पद्धतीने गायब होऊन जातात। माझं म्हणणं ऐका आणि सकाळपर्यंत याच स्टेशनला थांबा। ही कसली गोष्ट करत आहात तुम्ही बाबा? आमचा मित्र अंशुमन तर किल्ल्याच्या जवळ एक बनलेल्या गेस्ट हाऊसमध्ये थांबलाय आणि त्यानेच आम्हाला कॉल करून इथे बोलवलंय। तुम्ही शहरातले भोलेभाले लोक वाटत आहात, तिथे आसपास काही गेस्ट हाऊस नाहीये। हे बघा बाबा, सगळ्यात पहिली गोष्ट तर ही आहे, मी हे भूत पिशाच आणि आत्मा ह्या गोष्टीवरती विश्वासच नाही ठेवत। आणि दुसरी गोष्ट ही आहे की आमचा मित्र अंशुमन मागच्या 1 महिन्यापासून इथे थांबलेला आहे। आम्ही सगळे कॉलेजमध्ये एकसोबत शिकतो आणि आम्हाला एक प्रोजेक्ट मिळाला आहे, एका खूप जुन्या किल्ल्यावरती डॉक्युमेंटरी मूवी बनवायचा आहे। एक असं फोर्ट ज्याच्याबद्दल लोक खूप कमी जाणतात। आमचा मित्र अंशुमन याच गोष्टीमुळे मागच्या काही दिवसापासून इथे राहत आहे। इनफॅक्ट त्यानेच आम्हाला इथे कॉल करून सगळ्यांना बोलवलंय। अभिमन्यूचं बोलणं ऐकून म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक भीतीची वेगळीच सावळी पसरली होती। म्हातारा एकदम जोरात त्या तिघांकडे बघून बोलला, माझ्या गोष्टीवरती तुम्ही लोक विश्वास का नाही करत आहे? तुमचा मित्र जर इथे 1 महिन्यापासून राहत आहे तर तो आता जिवंत नसेल वाचला, हे कशाच प्रकारे शक्य नाहीये। त्या म्हाताऱ्याचं बोलणं ऐकून दिशाचं एकदम अचानक डोकंच फिरलं। बस खूप झालं बाबा,
आम्ही केव्हापासून तुमची ही सगळी बकवास ऐकत आहोत आणि आता ह्याच्याहून जास्त तुमची बकवास आता आम्ही सहन नाही करू शकणार. जर का ह्या इलाक्यामध्ये खरंच शैतानी आत्मा टहलत असतात तर मग तुम्ही जीवन कसा आहात सांगा. शैतानी आत्माने आतापर्यंत तुम्हाला का नाही मारलं. प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते मुली. ह्या स्टेशनच्या बाहेर जाऊन तुम्ही तिघे आपल्या मृत्यूला तुमच्याकडे बोलवत आहात. त्या रेल्वे स्टेशनला बाहेरून अभिमंत्रित केलेलं आहे. बस आता खूप झालं, आपल्याला स्वतः जाऊन अंशुमनला शोधावं लागेल. मला माहिती आहे तुम्ही तिघं माझ्या गोष्टीवरती विश्वास नाही करणार, पण लक्षात ठेवा ते राक्षसी सावल्या कोणाचंही रूम धारण करू शकतात. या स्टेशनच्या बाहेर कोणावरतीच विश्वास नका करू. म्हातारा माणसानं त्याला खूप सांगितलं पण त्या तिघांनी त्यांचं अजिबात नाही ऐकलं. एवढं बोलून ते तिघं दोस्त स्टेशन मधून बाहेर निघाले आणि तो म्हातारा माणूस चेतावणी देतच राहिला. त्या म्हाताऱ्याची आवाज त्या सन्नाट्यामध्ये गुंजत होती. त्या तिघांनी रेल्वे स्टेशनच्या बाहेर कदम ठेवलाच होता की तेव्हा त्यांना कुणाच्या तर चलण्याची आवाज ऐकायला आली. अंधारात एक व्यक्ती लडखडत त्या तिघांकडे येत होता. काहीच वेळात तो माणूस त्या तिघांकडे येऊन उभा राहिला. तो घुरून घुरून त्या तिघांना बघायला लागला. तो माणूस आणखीन कोणी नाही पण त्या तिघांचा मित्र अंशुमन होता. अभिमन्यू अंशुमनकडे बघून म्हणाला, तुला माहिती तरी आहे का आम्ही तिघ जण किती वेळापासून तुझ्या स्टेशनच्या बाहेर वाट बघत आहे आणि तुला यायला एवढा वेळ कस काय लागला आणि हे तुझ्या पायाला काय झालंय? तू लंगडत लंगडत का चालतोय? राहुलचं बोलणं ऐकून अंशुमनने खूप अलगच अंदाज मध्ये राहुलकडे बघून म्हणतो, काही नाही, काल रात्री जरा जास्त पिली होती ना तर थोडं पडलो खाली, थोडीशी जखम आहे. चला मी तुम्हा तिघांना फोर्टकडे घेऊन जातो. सगळे जण त्याचं बोलणं ऐकतात आणि ते तिघ दोस्त अंशुमन बरोबर चुपचाप चालायला लागतात. अंशुमन एकदम गपचूप होता आणि त्याचं हे वागणं दिशाला खूप वेगळंच वाटत होत. दिशाने अंशुमनला म्हटलं, जेवढं मला माहिती आहे अंशुमन, तू तर आपल्या स्वतःच्या गाडीने चिंपकपूर आला होतास. हा ना, मग आता तुझी गाडी कुठं गेली आणि तू राहतोस कुठं? इथून थोड्याच दुरीवरती एक गेस्ट हाऊस बनलेलं आहे, मी तिथेच थांबलेलो आहे आणि माझी गाडी सुद्धा तिथेच थांबलेली आहे. काल माझ्या गाडीमध्ये काहीतरी खराबी आली होती पण आता ह्या छोट्या रस्त्यावरती मेकॅनिक मिळणं खूप मुश्किल आहे, त्यामुळेच मला इथे पायी पायी चालत यावं लागलं. तर ह्याचं म्हणजे हे आहे की आम्हा सगळ्यांना चालतच गेस्ट हाऊसला जावं लागेल. तेव्हा अंशुमन एक वेगळ्याच अंदाजात हसत बोलला, आपण गेस्ट हाऊसला नाही चाललोय दिशा, आपण सरळ फोर्ट वरती जाणार आहेत. पण ह्या वेळेस रात्रीचे 2 वाजले आहेत. दिशा एवढं बोललीच होती की तेव्हा अंशुमन हसत हसत बोलला, आपला कॅमेरा खूप हायटेक आहे दिशा आणि रात्री सुद्धा खूप चांगली रेकॉर्डिंग करतो आणि तसं सुद्धा जुन्या किल्ल्याची रेकॉर्डिंग रात्री केल्यानंतर अजून चांगली येते. सगळेजण त्यांचं बोलणं ऐकून किल्ल्याकडे जातात. अंशुमन त्या तिघांना एक सुनसान खंडर बनलेल्या किल्ल्यामध्ये घेऊन जातो. त्या किल्ल्याच्या आत चोहीकडे झाड फुलं आणि मोडतोड केलेल्या सामानाशिवाय काहीच नजर येत नव्हतं. ते सगळेजण आपल्या मोबाईलच्या टॉर्चच्या सहाऱ्यानेच पुढे वाढत होते. किल्ल्याच्या आत एक भयानक सन्नाटा पसरला होता पण दिशा काही वेगळंच विचार करत होती. तिला अंशुमनचा हा बिहेवियर जरा वेगळाच वाटत होता. अचानक दिशाचे कदम काही बघून थांबले. तिने बघितलं की अंशुमनच्या अंगातून रक्त पडत होतं आणि अचानक त्याच्या एक पायाचा अर्धा हिस्सा गायब झाला. हे बघून दिशाच्या तोंडातून ओरड निघाली. दिशाचं ओरडणं ऐकून अभिमन्यू आणि राहुल घाबरून थांबले. त्याचा चेहरा खूप भयानक झाला होता. त्याचा चेहरा सगळीकडून फाटलेला होता. त्याचे डोळे एकदम पांढरे झाले होते. त्याच्या होठांवर एक वेगळीच शैतानी स्माईल होती. बघताच बघता अचानक अंशुमन त्यांच्या समोरून गायब झाला. मला तर पहिल्यापासूनच काहीतरी गडबड वाटत होती. बहुतेक आपल्याला त्या म्हाताऱ्या माणसाचं बोलण्यावर यकीन करायचं होतं. तो खरंच बोलत होता. राहुल आणि अभिमन्यूची हालत पण खराब झाली होती. अचानक अंशुमन कुठे गायब झाला आणि त्याचा चेहरा एवढा भयानक कसं काय झाला? तुला अजून विश्वास नाही बसला अभिमन्यू, बहुतेक तो म्हातारा बरोबर बोलत होता. इथे खरोखरच राक्षसी सावल्यांचं राज्य आहे. मी ह्या जाग्याबद्दल थोडं फार वाचलं होतं. असं बोलतात की हा पुराना किल्ला अंग्रेजांच्या जमान्यामध्ये एक जेल व्हायचा
आणि एक दिवस एक सनकी अंग्रेजाने शैतानला ह्या पृथ्वीवर घेऊन येण्यासाठी खूप सगळ्या बेकसूर लोकांना ह्या किल्ल्यामध्ये जिवंत जाळलं. त्यावेळी पासून हा पूर्ण चंपकपूर श्रापित झाला आहे. पण मला तर वाटलं ही फक्त एक गोष्ट असणार. हे बोलत बसायचा वेळ नाहीये दिशा, जर आपला जीव वाचवायचा असेल तर पळा इथून. एवढं बोलून ते तिघ आपली पूर्ण ताकद लावून तिथून पळायला लागले. पण ते कुठल्या दिशेने पळत होते हे त्यांना माहीतच नव्हतं की अचानक दिशाचा पाय एका भारी वस्तूने अडखळला आणि दिशा आपल्या तोंडावर पडली. अभिमन्यू आणि राहुलने दिशाला जसंच उचललं तर त्या दोघांनी घाबरून ओरडलं, कारण रात्रीच्या अंधारात दिशाचा पाय ज्या वस्तूशी टकरवला होता ती होती अंशुमनची लाश. त्याच्या बॉडीला बघून असं वाटत होतं की जसं त्याला मरून खूप दिवस झाले होते. हे तर अंशुमनची बॉडी आहे, तर जो आपल्या बरोबर होता तो कोण होता? त्या म्हाताऱ्यानं सांगितलं होतं त्या राक्षसी सावल्या कोणाचं पण रूप धारण करू शकतो. असं वाटतंय कुठली तरी सावली अंशुमनचं रूप धारण करूनच आपल्याकडे आली होती. तो आपला मित्र अंशुमन नव्हता, बल्कि एक राक्षसी सावली होती. अचानक अंशुमनची बॉडी उठून उभी राहिली आणि त्याने दिशाला जोरात पकडलं आणि काही क्षणांमध्ये दिशाच्या शरीरातलं सगळं रक्त पिऊन गेलं. दिशा ओरडताना मृत अवस्थामध्ये खाली पडली. सगळं काही एवढ्या लवकर झालं की अभिमन्यू आणि राहुलला काही विचार करण्याचा वेळच नाही भेटला. अचानक त्या दोघांच्या कानांमध्ये अंशुमनची आवाज पडली, जो एका झाडावरून येत होती. त्या दोघांनी जसंच वरती त्या झाडाकडे बघितलं तर तो नजारा एकदम भयानक होता. अंशुमन रात्रीच्या अंधारात झाडाच्या मोठ्या मोठ्या फांद्यांवर बसलेला होता. त्याचे डोळे रात्रीच्या अंधारात बल्ब सारखे चमकत होते. हा किल्ला नाहीये मित्रांनो, एक भूलभुलैया आहे. याच्यामध्ये जो एकदा आतमध्ये येतो तो कधी सुद्धा वापस नाही जात. मी इथे एकटा खूपच बोर होत होतो, त्यामुळेच मी तुम्हा तिघांना माझ्याकडे बोलवून घेतलं. आता आपण सगळे नेहमी एक सोबतच राहू. राहुल आणि अभिमन्यू परत तिथून पळायला लागले. अचानक त्या दोघांच्या कानांमध्ये दिशाची आवाज आली. थांबा, प्लीज मला सोडून नका जाऊ. दिशाची आवाज ऐकून राहुलचे पाय थांबले. तो अभिमन्यूला बोलला, असं वाटत आहे दिशा जिवंत आहे. वेडा आहेस का? ती तर मेली आहे, पण ती तर आपल्याला बोलवत आहे. तिची मदत करायला हवी. नाही, आपल्या डोळ्यासमोरच निशाने आपला जीव सोडला होता. तेव्हा दिशा एका प्राण्यासारखी पळत पळत खूप वेगाने ती राहुलकडे पोचली आणि तिने आपले दात राहुलच्या मानेमध्ये गाडले. हे ऐकून जंगलातले प्राणी ओरडले. अभिमन्यू आता तिथे एकटाच उरला होता की तेव्हा अचानक बघताच बघता खूप सगळ्या काळ्या काळ्या आणि भयानक सावळ्यांनी अभिमन्यूला घेरलं आणि अभिमन्यूचं ओरडणं पूर्ण इलाक्यामध्ये पसरलं. काही महिन्यांनंतर पोलिसला त्या सगळ्यांचे सांगाडे त्या खंडरच्या आत सापडले आणि न्यूजमध्ये हीच चर्चा होती की हे जाणल्यानंतरही की चिंबकपूरचा तो खंडर झालेला फोर्ट हॉन्टेड आहे, त्यानंतरही लोक तिथे का जातात?